नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲक्टिव फार्मर या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, पाठीमागं तुम्ही बघू शकत असाल तर माझा साधारण एक महिन्याच्या आसपासचा कांदा प्लॉट झालेला आहे. आणि तुम्ही जर वातावरणामध्ये आत्ताचा जर विचार करत असाल तर धुकं आणि दव काहीशा प्रमाणामध्ये आता पडायला सुरुवात झाली आहे. थंडी जी पडत आहे ती कांद्यासाठी पोषकच आहे, पण बदलत्या वातावरणामध्ये जे काही हे धुकं कमी प्रमाणात का होईना येत आहे त्याच्यापासून आपल्या कांदा पिकाला प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. म्हणून मी तुम्हाला काही आजार येण्या अगोदरच्याच फवारण्या सांगतोय. आणि जर एखाद्या शेतकऱ्याच्या कांदा प्लॉटवर आजार आला असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा मी फवारणी सुचवणार आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि मी सांगितलेले जे कॉम्बिनेशन्स आहेत ते आपल्या प्लॉटवर वापरून बघायचे आहेत. त्यातून तुम्हाला 100% फायदाच होईल ही मला खात्री आहे. जर आज कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. जे माझे जुने मेंबर्स आहेत त्यांनी प्रयोग करून बघायचं आहे. त्याचबरोबर जे आपले इतर शेतकरी मित्र असतील त्यांना शेअर करायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला, माहिती जर आवडली तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगितलंच की जे धुकं आणि दव पडत आहे त्याच्यामुळं काय होणार आहे की आपली जे कांदा पात आहे त्याच्यावर स्पॉट यायला सुरुवात होतील. त्याला आपण काहीशा प्रमाणात करपा म्हणूया, किंवा जर जमिनीमधून योग्य पोषण होत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला बाहेरच्या बाजूने फवारण्या करून रिकवर करायचं आहे. तर सगळ्यात पहिले मी जी फवारणी तुम्हाला सुचवणार आहे ती लक्षपूर्वक ऐका मित्रांनो. तुम्हाला घ्यायचं आहे ताकद हे बुरशीनाशक. जे या पातीवर पडलेले जे पांढरे स्पॉट असतील किंवा शेंड्याच्या बाजूने जो सफेदपणा येतो आहे त्याच्यावर हे एकदम प्रभावी असं बुरशीनाशक आहे. त्याचबरोबर आपल्याला मायक्रोन्युट्रियंट आणि ह्युमिक या दोघंही त्यामध्ये घ्यायचे आहेत, जेणेकरून सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून निघेल. कारण की काही पातीवर असं पिवळे पिवळे पट्टे येत आहे तर ते मायक्रोन्युट्रियंटमुळे भरून निघतील. आणि ह्युमिक जे आपण देणार आहोत त्याच्यामुळे मुळ्या कार्यक्षम बनतील. त्याच्या कार्यक्षेत्रातलं जे वेगवेगळे सूक्ष्म अन्नद्रव्ये असतील, NPK असतील, याची उपलब्धता वाढवण्यासाठी मदत करणार आहे. कारण ह्युमिक असं आपल्याला निवडायचं आहे की ज्यामध्ये अमिनो ऍसिड्स असतील. तर अशा प्रकारची जर तुम्ही फवारणी केली तर तुमचा प्लॉट हा 100% रिकवर राहील, व्यवस्थित प्रमाणात राहील, थंडीचाही फायदा होतो आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही फवारणी घ्या आणि आपलं कांदा पीक वाचवा. शेतकरी मित्र, याच्यापूर्वी मी व्हेस्पा हे एक बुरशीनाशक फवारलं होतं, ते होतं कांदा पिळासाठी. आता मी तर प्रिव्हेंटिव्हली किंवा 2-5% जे माझ्या कांद्यामध्ये पीळ होता ते कांदे पण रिकवर झालेले आहेत आणि नवीन कोणताही कांद्याला पीळ पडलेला नाही. तर ज्यांचे 20 दिवसाच्या आसपासचे कांदे असतील, अतिरिक्त वाढ असेल आणि कांदा पीळ पण दिसत असेल, त्यांनी व्हेस्पा हे बुरशीनाशक फवारलं पाहिजे. आता त्याच्यानंतर माझ्याकडे काही कॉम्बिनेशन्स आहेत. जर भरपूर प्रमाणामध्ये तुमच्या कांदा प्लॉटवर तुम्हाला प्रादुर्भाव वाटत असेल, पात सफेद पडले असेल, शेंडे पिवळे असतील, वयाच्या मानाने जर त्याची वाढ नसेल, ग्रोथ नसेल, तर अशा कांदा प्लॉटसाठी माझ्याकडे काही कॉम्बिनेशन्स आहेत. ते मी तज्ज्ञांच्या मदतीनं माहीत करून घेतलेले आहेत, कदाचित तुम्हालाही त्याचा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, त्याच्यातलं पहिलं कॉम्बिनेशन आहे बोनस प्लस पॉलीराम. हे दोन्ही बुरशीनाशकं आहेत, एक सिस्टेमिक आहे तर एक कॉन्टॅक्ट आहेत. याचबरोबर तुम्हाला मी सांगितलंय की सूक्ष्म अन्नद्रव्य आणि ह्युमिक नक्की घ्या, ज्याने तुमचा प्लॉट 100% कव्हर होईल. त्याच्यानंतर पुढचं जे कॉम्बिनेशन आहे ते मेरिऑन प्लस अँट्रोकॉल, हे एक कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर तिसरं जे कॉम्बिनेशन आहे ते आहे एलियट प्लस कवच. कवचऐवजी तुम्ही अँट्रोकॉल देखील वापरू शकता. त्याच्यानंतर चौथं जे कॉम्बिनेशन आहे ते आहे स्कोर प्लस कवच. आणि कवचऐवजी पुन्हा एकदा तुम्ही अँट्रोकॉलचाही विचार करू शकता. हे कॉम्बिनेशन देखील खूप छान आहे, त्याचाही वापर तुम्ही करू शकता. शेतकरी मित्रांनो, हे जे कॉम्बिनेशन्स आहेत हे कॉम्बिनेशन तुमचं 30 दिवसाच्या आतली कांदा लागवड असेल आणि भरपूर प्रमाणात प्रादुर्भावित झाली असेल तर हे कॉम्बिनेशन आपण वापरले पाहिजे. आणि ताकद हे जे बुरशीनाशक आहे ते प्रिव्हेंटिव्हली आहे. तुमच्या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव नसेल, पण हवेतली जो धुकं आणि दव आहे त्याच्यापासून जो प्रादुर्भाव होणार आहे त्याच्यासाठी ताकद हे सुद्धा अगदी कमी किमतीत तुमचा प्लॉट वाचणार आहे. बाकीचे जे कॉम्बिनेशन्स आहेत पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या प्लॉटवर भरपूर प्रमाणात जर प्रादुर्भाव झालेला असेल तर तुम्ही या फवारण्यांचा विचार करू शकता. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आज माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझी माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करायचा आहे.
तुमचे इतर जे शेतकरी मित्र नातेवाईक जर कांदा उत्पादक असतील तर त्यांना शेअर करायचं आहे, आणि आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही. चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओंमध्ये. तोपर्यंत नमस्कार.